नमस्कार मंडळी, कशात तुम्ही? मजेत ना? आज आपण बघणार आहोत कोकणातील सकाळीच केला जाणारा पारंपरिक नाश्ता घावणे आणि चटणी। चला तर आपण रेसिपीला सुरुवात करू। इथे मी 2 वाट्या तांदूळ घेतलेले आहेत आणि मी सकाळीच मॉर्निंगला 7 वाजता हे तांदूळ भिजत घातलेले आहेत। आता आपले 9 वाजलेले आहेत। आता मी हे तांदूळ वाटून घेणार आहे आणि नंतर आपण ह्याचे घावणे कसे होणार आहेत ते बघायचे। चला तर मी आता हे वाटून घेते पहिले, मग आपण याचे घावणे करायचे आहेत। आणि हे वाटताना थोडंसं असं जाडसर पण नाही, एकदम बारीकसुद्धा नाही, थोडं हातपीठ असं खरखरीत हाताला लागलं पाहिजे, त्याप्रमाणे आपण वाटून घेणार आहोत। हे बघा, मी आता यामध्ये हे तांदूळ टाकले, त्यात थोडंसं पाणी ओतणार आहे म्हणजे वाटण्यासाठी। आता इथे थोडंसं पाणी घेतलंय आणि वाटून घेणार। हे बघा, आता हे वाटून झालेलं आहे। आता आपण हाताने चेक करायचं, हे असं थोडं खरखरीतच पीठ पाहिजे। मग आपल्याकडे काढून घेतले आणि राहिलेले तांदूळ वाटून घेणार आहे। आता हे राहिलेले सगळे तांदूळ मी एकत्र वाटून घेणार आहे। आणि आता ह्यामध्ये मी वाटताना थोडंसं पाणी घालूनच वाटणार आहे, कारण त्याशिवाय ते फिरणार नाही। हे बघा, आता मी हे सर्व वाटून घेतलेले आहेत तांदूळ। हे आपले प्लेनच तांदूळ आहेत, यामध्ये काहीच नाही। आता यामध्ये मी मीठ टाकणार आहे चवीपुरतं। हे बघा, आता मी ते 1 चमच मीठ टाकलं आहे चवीपुरतं। आता मी हे सर्व ढवळून घेणार आहे। बघा, हे असं जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही, असं घ्यायचं। हे बघा, हे आपण असं हलवून घ्यायचं मीठ टाकल्यानंतर एखाद्या वाटीने, कारण म्हणजे ओतायलासुद्धा आपल्याला भिड्यावर एकदम व्यवस्थित सहज जाईल, सोपं। इथे भिड्याला कांद्याच्या साहाय्याने तेल लावून घेत आहे। भिड्याला चांगलं तेल लावून घ्यायचं, तरच आपल्या आंबोळ्या खावणे छानपैकी होतात। भिड्याला तेलच जास्त लागतं। यावर मी आता हे झाकण ठेवणार। हे बघा, इथे असं हे छानपैकी आपला घावणा तयार झालाय। वरून असे आपले झाळी आली पाहिजे, म्हणजे आपले घावणे छानपैकी तयार होतात गावच्यासारखे। छानपैकी दुसरी बाजू पलटून पण झाली असं आपला घावणा झाळीदार झाला पाहिजे। आता सेकंड टाइम पण आपल्याला तेच करायचं आहे। छानपैकी तेल सोडून घ्यायचं आहे भिड्याला। घावणे करताना प्रत्येक वेळी आपल्याला तेल लावायचंच आहे। प्रत्येक घावण्याला झाळी आली पाहिजे। आता मी अशा पद्धतीने सर्व घावणे इथे करून घेणार आहे। मी सकाळी मुलांना टिफिनला सुद्धा देऊ शकता किंवा संडेच्या नाश्त्याला सुद्धा करू शकता, केव्हाही करा, संध्याकाळी पण खाऊ शकतो आपण। सोपी रेसिपी आहे। अशा पद्धतीने आपल्याला हे घावणे
करत जायचे. इथे आपले मस्त दोन्ही साईडने कशा झाळी आलेले आहेत, असे घावणे झाले पाहिजे सुंदर असे. पहिले हे घावणे ना आम्ही गुळाबरोबर सुद्धा नुसते खायचो किंवा कोरा चहातून, जसे तुम्हाला आवडते तसे तुम्ही खाऊ शकता. कोरा चहातून खाऊ शकता, गुळाबरोबर पण खातात लोक. जुनी लोक गुळाबरोबर खात होते. आता माझे सर्व घावणे इथे होत आलेले आहेत. आता मी तुम्हाला चटणीची रेसिपी दाखवते याच्याबरोबर. हा बघा आपले सर्व खावणे मस्तपैकी झाळीदार असे झालेले. आता आपण चटणी करायला घेऊया. आता मी इथे चटणी करायला घेते. मी आई अर्धी मोठी कवड घेतलेली अगदी पूर्ण अशी खोबरं किसून सॉरी तुकडे करून. आणि इथे मी ह्या 4 मिरची घेतलेल्या आहेत, 3 ते 4 लसूण पाकळी घेतली आहेत, थोडी कोशिंबीर. आणि आता आपल्याला ह्यात चवीपुरतं मीठ टाकायचं आहे. ह्यामध्ये मी आज साखर टाकणार नाही. आता हे मी सर्व मिक्सरला पहिले खोबरं बारीक करून घेणार आहे आणि मग त्यामध्ये हे बाकीचं सर्व टाकणार आहे. हे बघा आता मी इथे खोबरं आपलं बारीक झालेलं आहे असं. आता यामध्ये मिरची आणि लसूण, लसणीच्या 3 पाकळ्या घेतल्या आहेत मी जास्त फ्लेवरसाठी ना. आणि चवीनुसार हे मी इथे एक छोटा चम्मच जरासं मीठ टाकणार आहे. आता हे सर्व मी फिरवून घेणार आहे. हे बघा आता आपली ही चटणी अशी वाटून झालेली आहे. आता हे घावणे आणि चटणी खायला या. बघा घावणे आणि चटणी रेडी आहे. या नाश्ता करायला सकाळचा. आणि ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन बटन दाबायला विसरू.